हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधारे. अनकट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्या सोबत आहे उर्मिला कानेटकर कोठारे. उर्मिला, मनापासून स्वागत आहे तुझं अनकट जयंती. मध्ये. उर्मिला, आपण अनेकदा इव्हेंट्स मध्ये भेटतो, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजच्या दरम्यान भेटतो, सणासुदीला भेटतो, आणि आपण कायम सिनेमा सिनेमा आणि सिनेमाविषयी बोलत असतो. पण आजच्या या कार्यक्रमात मी तुला तुझ्याबद्दल विचारणार आहे. यु नो, आय ट्राय टू डिस्कवर उर्मिला कानेटकर कोठारे. सो सुरुवात करूया. उर्मिला, कुठेतरी डान्स ही तुझी आवड आहे, तुझं पॅशन आहे, आणि त्याचबरोबर तू एक छान अभिनेत्रीही आहेस. आणि मला वाटतं ॲक्टिंग ही कुठेतरी तुझं पॅशन आहे आणि तुझी आवड आहे. पण ही सुरुवात कशी झाली हा माझा पहिला प्रश्न आहे. कारण मला वाटतं तुझं तसं बॅकग्राऊंडही नाही आहे की यु नो ॲक्टिंगचं बॅकग्राऊंड नाही आहे तुझं, त्यामुळे कुठेतरी शून्यापासून तुझी सुरुवात झालेली आहे. तर ही सुरुवात म्हणजे ऑनेस्टली ॲक्टिंग आपल्याला आवडतं किंवा ॲक्टिंग आपल्याला येतं हेही माहीत नव्हतं. मला यूथ फेस्टिवल्स स्टेट लेवल नॅशनल लेवलला पार्टिसिपेट करत होते ॲज अ क्लासिकल डान्सर. आणि मग जेव्हा तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं असतं तेव्हा यू हॅव टू बी वर्सेटाईल. तेव्हाच इनफॅक्ट यूथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करायच्या खूप आधी माझी ऑडिशन झाली होती झी मराठीच्या एका शोसाठी, तुझ्या विना म्हणून. वर्षा उसगावकरांची ती पहिली सिरियल होती. संगीत कुलकर्णी त्याचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर होते. तर तेव्हा झाली होती, तेव्हा एक ऑडिशन झाली होती, काही पायलट शूट झालेलं, आणि का आता कधी सुरू होईल नाही होईल अशाच एक मज्जा लेवलला सगळं चाललेलं, गोइंग विथ द फ्लो. सो मग स्टेट लेवल झोन लेवल झालं, मग विनर विनर ते सगळं झालं, आणि मग इथे आल्यानंतर परत सिरियलच सुरू. दॅट वॉज लाईक माय ब्रेक, जे खूप लोकांना माहिती नाही आहे. कारण मला वाटतं असंभव नंतर लोक मला जास्त ओळखायला लागले. म्हणजे कुठेतरी ऍक्टिंग तू शिकलेली नाहीयेस, पण कुठून तरी नृत्यातूनच ते कदाचित तुझ्या आलं असेल. माझ्या गुरु आशाताई जोगळेकर त्या नेहमी म्हणायच्या, तेव्हा आधी लहानपणी कळायचंच नाही की त्या का असं बोलतायत, पण आता ते अनुभवल्यामुळे कळतंय की त्याने म्हणायचं की माझ्या मुलींना वेगळं असं ऍक्टिंगचं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. कारण त्यांच्याकडे डान्सच्या माध्यमातून आम्ही जो काही अभिनय करतो, संचारी भाव फॉर दॅट मॅटर जे असतात, की एक पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकाराने दाखवू शकता. आता फॉर एक्झाम्पल, काही काही लोकांनी बिरजू महाराजजींचे परफॉर्मन्सेस जर बघितले असतील, करेक्ट, तर ज्या पद्धतीने ते दाखवतात की गली, आता जर गली दाखवायची असेल तर तुमचं वाईड स्प्रेड इमॅजिनेशन किती जाऊ शकतं ते तुम्ही एक्सप्लोर करा. तर गली ते म्हणाले, ते एकदा म्हणाले होते की गली मी अशी दाखवतो, एक तर गली नॉर्मल गल्ली, ही गली काजळाची रेग क्या बात है? म्हणजे गली, ही गली भांग, ही गली नसा तुमचा, ही गली श्वासनलिका. किती प्रकाराने तुम्ही एक्सप्लोर करू शकता हे प्रत्येकच गोष्टीमध्ये करावं लागतं ऍज अ डान्सर. आणि आमच्याकडनं आमच्या गुरूंनी ते करून घेतलं. सो आय थिंक दॅट्स वाय मी माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा नृत्य आशा ठेवलं. आणि नृत्य आशा इज बिकॉज आशा जोगळेकर माझ्या गुरु, कारण त्यांचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे माझ्या आयुष्यात. आणि अँड ऑल्सो बिकॉज ऑफ आशा जी मला नृत्यातनं मिळते, सो म्हणून नृत्य आशा. मला वाटतं बऱ्याच तुझ्या चाहत्यांनाही हा प्रश्न पडत असेल की उर्मिला कानेटकर बेसिकली कशी आहे. म्हणजे ती गोड साधी सोज्वळ आहे की ती आता प्यारवाली लव्ह स्टोरी या सिनेमातलं जे तुझं कॅरेक्टर होतं, मला वाटतं खतरनाक कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर होतं. म्हणजे उर्मिला कशी आहे, ती मस्तीखोर आहे की ती खूप शांत सोज्वळ आणि अशीच आहे? वेगळ्या वेळेला उर्मिला वेगळी वेगळी आहे असं मी म्हणेन. मी बिकॉज ऑफ माझा खूप रिझर्व्ड स्वभाव असल्यामुळे मी बऱ्याचदा पटकन लोकांशी बोलायला जात नसायचे. आता मी थोडंसं स्वतःला मोल्ड केलंय असं मी म्हणेन, बिकॉज ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो आहोत तिथे असं राहून चालत नाही, किंवा कुठल्याही इंडस्ट्रीत फॉर दॅट मॅटर. आजच्या काळाची पी आर ही गरज आहे, त्याला आपण काहीच नाही करू शकत. सो आदिनाथ मला खूप सांगायचं की तू
तू अशी नाही आहेस, लोकांना जसं वाटतं तशी तू नाही आहेस, तर मग का लोकांचा गैरसमज करून देतेस तू? मी म्हटलं पण मी कुठे वाईट वागते लोकांची, मी काय करते? बट यू हॅव टू गो, यू टू टॉक टू पीपल, पीपल शूड नो व्हॉट यू आर, पीपल शूड नो हाव यू आर. आणि उगाच मग लोकांना असं वाटतं की तू शिष्ट आहेस किंवा तुला ॲटिट्यूडच आहे, जो खरं तर नाही आहे, तर मग का असं? सो मला त्यात कुठेतरी पटतं आणि थोडंसं मी त्या अनुषंगाने विचार करते आणि त्या अनुषंगाने मी स्वतःला बदललेलं सुद्धा आहे. माझ्यासोबत आहे उर्मिला. उर्मिला, मला वाटतं शुभमंगल सावधान हा जो सिनेमा आहे हा तुझा पहिला सिनेमा, आणि मला वाटतं या सिनेमाने तुला बरंच काही दिलंय. वेअर यू आर कमिंग, या सिनेमाने तुला बरंच काही दिलंय. तुला आदिनाथ ही याच दरम्यान भेटला, सो त्याबद्दल सिनेमाने दिला आदिनाथ. शुभमंगल सावधान माझा पहिला चित्रपट, तेव्हा महेश कोठारे डिरेक्ट करत होते ती फिल्म आणि आदिनाथ त्यांना असिस्ट करत होता ॲज अन AD आणि मी त्यांच्या फिल्मची हिरोईन होते. सो हे खूप लिथल कॉम्बिनेशन होतं. सो पण आता काय करणार, काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडायच्याच असतात. सो त्याच शूटिंगच्या दरम्यान आमची भेट झाली, ओळख झाली, मग काय म्हणतात त्याला, लव ॲट फर्स्ट साईट किंवा म्हणजे आदिनाथ पण सांगतो हा किस्सा. मी जेव्हा त्यांना खूप एक दोन महिने ते कास्टिंग शोधत होते पण त्यांना त्यांची हिरोईन फ्रीज होत नव्हती, आणि एके दिवशी आता शूटिंगला आता एक आठवडा बाकी राहिला आहे आणि आपल्याला अजून हिरोईन नाही सापडली अशी एक परिस्थिती होती तेव्हा. आणि मी एके दिवशी त्यांना भेटायला गेले आणि आदिनाथ आला आतनं बाहेर आणि मग माझी शोरील वगैरे सगळी बघितली तेव्हा, आणि मग त्याच्यानंतर गेला आतमध्ये आणि बोलवलं महेशजींना आतमध्ये आणि डॅडू कम हियर, फ्रीझर असं तिथे त्यांनी फ्रीज करून टाकलं मला कायमच. अच्छा, आणि तूही फ्रीज झाली आणि तोही फ्रीज झालाय अँड फॉर गुड. नक्कीच, तू जसं म्हटलंस की एक मास्टर सोबत काम केलंस तू आणि कुठेतरी सेटवर काम करणं एक वेगळा अनुभव असेलच, पण घरी कसं वातावरण असतं? कारण महेशजी जितकं मला माहिती आहे, आम्ही भेटतोय, इज अ व्हेरी लाईव्हली पर्सन आणि खूप हसमुख आणि तसे आहेत ते. सो घरी कसं असतं वातावरण? घरी वेगळं असतं वातावरण थोडंसं, बिकॉज घरी इट्स मोर ॲट होम, सगळेच ॲट होम असतात आणि सगळेच खूप रिलॅक्स्ड असतात. आणि वी एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मी नेहमीच सांगते आणि सांगत आले आहे, सांगत येणार आहे, की आम्ही सगळेच एकमेकांना खूप स्पेस देतो, की कारण सगळेच कलाकार असल्यामुळे सगळेच आपापल्या एका लेवलला असतात. सो ते आम्ही एकमेकांच्या मध्ये येत नाही कधीच, बिकॉज आम्ही कोइन्साइड होत नाही, त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज व्हेरी सुरळीत सगळं चाललेलं असतं. सो आम्ही एकमेकांसाठी काही लागलं तर असतो अवेलेबल, पण काही नाही लागलं तर काय आहे काय आहे काय आहे सतत हे पण करत बसत नाही. सो आणि प्लस वी लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली. आदिनाथचे आजी आजोबा आमच्या बरोबर असतात, डॅडी जेन्मा आणि महेशजी आणि मम्मी आणि आदिनाथ आणि मी, अशा तीन जनरेशन्स आम्ही एका घरात राहतो. बट वी आय थिंक दॅट स्पेस फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो मेंटेन केल्यामुळे लाईफ इज व्हेरी सिम्पल अँड इझी. क्या बात आहे उर्मिला. एक वेगळा प्रश्न करेन तुला उर्मिला, कारण हल्ली काकण हा सिनेमा तुझा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे आणि तुझं आणि क्रांतीचं एक खूप वेगळं नातं आहे असं कळलंय. कारण एनिवेज आम्ही इव्हेंट्सला, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजला तुम्हा दोघींना कायम एकत्र बघत असतो आणि सिनेमाचं मेकिंगही मी पाहिलं आणि अदरवाईजही तुझी आणि क्रांतीची एक खूप छान बॉन्डिंग आहे. मला वाटतं इंडस्ट्रीमधली तुझी ती बेस्ट फ्रेंडच असावी. काय काय म्हणणं आहे तुझं? हो, आय मीन काकणच्या दरम्यानच ही मैत्री जास्त घट्ट झाली असं मी म्हणेन. आधीसुद्धा आम्ही खूप छान मैत्रिणी होतो, पण बिकॉज कसं झालं की काकणच्या माध्यमातून आम्ही खूप सतत एकत्र राहायला लागलो, एकत्र राहायची वेळ आली एकमेकांबरोबर. आणि प्लस क्रांती एक अत्यंत हुशार मुलगी आहे,
खूप हुशार मुलगी आहे ती, जे आता हळूहळू लोकांना कळायला लागणार आहे. तिचे आता येणारे चित्रपट काकण, काकणच्या नंतरचे सुद्धा येणारे चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघणार आहेत, इंडस्ट्रीतले लोक बघणार आहेत, त्याच्यातनं म्हणजे आ होणार आहे लोकांचं, आ क्रांती असं होणार आहे. आणि दिस इज हे भाकीत आहे. सो इंटेलेक्च्युअल वेवलेंथ पण आमची खूप मॅच झाली आणि देर आर लॉट ऑफ थिंग्स टू टॉक, देर आर लॉट ऑफ थिंग्स इन कॉमन. आणि सो त्याच्यामुळे मला वाटतं की वी जस्ट बॉन्डेड व्हेरी वेल. हो, आणि मागे एका इव्हेंटमध्ये जितेंद्र जोशी असंही म्हटलं की शूटिंगच्या वेळेला असो किंवा अदरवाईज, पण मला खूप एकटं एकटं वाटायचं कारण या दोघी सारख्या एकत्र असायच्या. तेही खरं आहे का? नाही नाही, जित्या असंच बोलतो नेहमी, जित्या एकटा एकटा कसला, जित्या जित्याचं वेगळं एक वेगळी एक टँडम. जित्या माहिती आपल्याला सगळ्या सगळ्यांना कसा आहे. काकणचा जो क्लायमॅक्स होता चित्रपटा, एक इंटेन्स लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स आम्ही तिसऱ्या दिवशी शूट केला आणि बिकॉज ऑफ द लोकेशन, आणि त्या लोकेशनवरती आम्ही होतो आणि ते तेव्हाच शूट करणं गरजेचं होतं. सो त्याआधी मी आणि जित्याने कामच नव्हतं केलं करेक्ट एकत्र, अँड वी डिंट नो काय आहे की काम करण्याची पद्धत काय आहे, कुठल्या वेळेला काय हा माणूस करणार आहे किंवा मी करणार आहे. बट आय थिंक तेच जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तेव्हा आम्ही क्रांतीला खूप शिव्या घालत होतो, लिटरली क्रांती क्यू कर रही है असे, मत कर, क्यू अपनी पिक्चर जेपरडाईज कर रही है तू, जरा आम्हाला आमची एकमेकांची जरा ओळख तरी होऊ देत, मग कर. ती म्हणाली नाही यार, हो जाएगा, तुम लोग कर लेंगे यार, कर लेंगे तुम लोग, काय कर लेंगे. बट आय थिंक जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो ती जी गॅप आहे दोघांमधली एक इतक्या वर्षांनंतरची, ती गॅप खूप छान पद्धतीने दिसून आली असं मला वाटतंय की बिकॉज एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. कुठेतरी ट्युनिंग ही नव्हतं आणि पहिल्यांदाच एकत्र काम आणि इंटेन्स लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स तिसऱ्या दिवशी शूट करणं, बिग टास्क. क्या बात आहे उर्मिला, आपण या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत. इथे पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा अनकट. ब्रेक नंतर अनकट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्मिला, आता मी तुझ्यासोबत तोंडी परीक्षा खेळणार आहे, त्यामुळे रॅपिड फायर. रॅपिड फायर हा म्हणजे तसं तितकं रॅपिड नाही येते, डोंट वरी, मराठीतलं रॅपिड आहे ते. उर्मिला, तुझा फर्स्ट क्रश कोण होता? माझा फर्स्ट क्रश ना, मी शाळेत असताना, आता शाळेत असताना खूप सगळ्यांचे कान काहीच नाही, शाळेत असताना साऊंड ऑफ म्युझिक हा चित्रपट मी जवळपास 50 वेळा बघितला असेल, त्याच्यातल्या ॲक्टरसाठी क्रिस्टोफर प्लमर, आणि तो मला खूप आवडायचा तेव्हा. आणि त्याला मला असं वाटायचं की काय यार, हल्ली ना देवानी बनवायचेच बंद केले आहेत, अशी मुलं नाहीच आता, आता आपलं काय होणार कोणास ठाऊक या लेवलला. पण हो, खूप खूप आवडायचा मला तेव्हा तो. नक्कीच. उर्मिला, तरी ड्रीम डेट कशी असावी असं तुला वाटतं? मे बी तू ती ड्रीम डेट अचीव्ही केली असेल, तर असेल तर मग तेही सांग. ड्रीम डेट असं नाही म्हणणार मी, पण मी सांगेन की आमचा वियर्ड डेट म्हणण्यापेक्षा आमचा एक वियर्ड हनीमून होता. मी आणि आदिनाथचे लोक आम्हाला खूप म्हणजे आमच्या आजी, ॲक्च्युली जेन्मा आदिनाथच्या आजी, खूप आम्हाला क्रिटिसाइज करतात त्याच्यावरनं की तुम्ही काय कुठे गेलेलात हनीमूनला, आफ्रिकेला? आम्ही टांझानियाला गेलो होतो वाईल्ड लाईफ सफारीसाठी, कारण मला आणि आदिनाथला खूप 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 आवड आहे. आणि मग आता ते कान्हा आणि गीर करण्यापेक्षा डायरेक्ट आपण टांझानियाला जाऊयात आणि एकदा काय ते करून येऊयात ह्या लेवलला. तर आमच्या जेमांना खूप खूप भीती वाटत होती की तुम्ही टांझानियाला चाललायत हनीमूनला, आता आपल्या घरात माकड येतं का ह्या लेवलला. बट या आम्हाला ते खूप करायचं होतं अँड वी डिड इट. क्या बात आहे. आणि उर्मिला, आपण तू एक सेलिब्रिटी आहेस आणि सेलिब्रिटीला सामाजिक भान असणंही खूप गरजेचं, आणि मला असं कळलंय की तू एका एनजीओसाठीही काम करतेस, आणि काय अशी एक गोष्ट आहे म्हणजे त्या एनजीओबद्दल तर सांगच, त्याचबरोबर काय अशी एक गोष्ट आहे जी तुला खरंच वाटते की जर तुला एखाद दिवशी पॉवर मिळाले तर तू ती गोष्ट संपवशील आणि तुला तो कायमचं काढून टाकावं असं वाटतंस? पहिली गोष्ट म्हणजे मी आदिपथ फाउंडेशनबद्दल सांगेन. आदिपथ फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर इज अन एनजीओ विच वी आर रनिंग फ्रॉम द पास्ट 3 इयर्स नाव.
आम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट काम करतो, अगेन्स्ट विमेन आणि चिल्ड्रन, स्त्रिया आणि लहान मुलांच्या अगेन्स्ट जो काही घरगुती अत्याचार होतो आहे आणि जो आपल्याला असं वाटतं की तो कदाचित मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीजमध्ये जास्त आढळतो, तर तसं नाही आहे. अपर मिडल क्लास आणि हायर क्लासमध्ये हा सगळ्यात जास्त प्रमाणात पाहिला जातो, पण ते बिहाइंड क्लोज डोर्स असतं, त्याच्यामुळे बाहेर येत नाही खूपदा. आणि मग बायकांना बोलायला चान्स मिळत नाही, कोणाशीच कोणाला सांगू शकत नाही, बऱ्याचदा माहेरचे लोक सपोर्ट करत नाहीत. सो ह्या अशा स्त्रियांकरता आपण एक काउन्सिलिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे ओव्हर द फोन. तर तो आदिपत फाउंडेशनचा नंबर आहे 1800-220-205. ह्या नंबरवरती मंडे टू फ्रायडे 12 ते 6 कोणीही फोन करू शकतं आणि यू कॅन गेट काउन्सिलिंग ओव्हर द फोन. आणि तुम्ही म्हणजे भारतभर कोणीही फोन करू शकतं. क्या बात आहे, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्ससाठी तू तुझा म्हणजे ओव्हरऑल जो बिझी शेड्यूल आहे त्यातनं तू त्यासाठीही वेळ देते. हॅट्स ऑफ आहे उर्मिला तुला. थँक्यू व्हेरी मच तू आमच्या या कार्यक्रमाला आलीस, आम्हाला वेळ दिलास आणि आज मला वाटतं तुझ्या चाहत्यांनीही एक वेगळी उर्मिला कानेटकर डिस्कवर केली असेल. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तेव्हा अनकटमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.